भंडारा जिला अस्पताल के आईसीयू में 8 जनवरी की रात लगी आग की घटना को एक माह से भी ज्यादा समय पूरा होने के बाद हुई कार्रवाई में दो नर्सों पर एफआईआर दाखिल करना इससे बड़ा दुर्भाग्य कुछ नहीं हो सकता। इन शब्दों में गोंदिया भंडारा सांसद सुनील मेंढे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। जिल्ह्याच्या इतिहासामध्ये काही घटना असत त्याचा उल्लेख करता येईल आणि त्या घटनेचा तपास करण्यासाठी इतका सारा काळ जावा आणि काल इतक्या उशिरा त्यांनी त्या दोन नर्सवरती कारवाई करण्याकरिता त्यांनी पावलं उचलावीत। दुर्दैव असं आहे आमच्या शासनाचं की त्यांना इतका अवधी लागतो, त्या अभोत 10 बालक आणि नंतर तो एक 11 बालक जो दगावला त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सगळ्या लोकांवरती इतका उशीर आम्हाला तपासणी करता लागतो आहे। त्यानंतर त्यांनी काहीतरी आमचा अजूनही स्पष्ट आरोप आहे, अजूनपर्यंत त्यांनी चौकशी मूळ व्यवस्थित केलेली नाही। मी त्यांना अनेक वेळा विचारतो की फक्त दोन नर्सेस कशा, त्या दवाखान्यामध्ये जो डॉक्टरची ती जिम्मेदारी होती ज्यांनी दर एक तासांनी किंवा दर दोन तासांनी त्या बालकांना बघणं अपेक्षित होतं, ते डॉक्टर त्या किती वेळा त्या चेंबरमध्ये गेले, त्यांनी काय बघितलं, ह्या सगळ्याचा तपास करण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर सुद्धा कुठला ना कुठला डायरेक्टली इनडायरेक्टली ते सुद्धा या सगळ्या घटनेला जबाबदार आहे असं माझं स्पष्ट मत आहे। त्या दृष्टीने त्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि कठोर तो कठोर दंड त्यांना द्यावा, जेणेकरून अशी घटना परत पूर्ण आमच्या देशभर कुठे घडू नये किंवा देशाबाहेरही कुठे घडू नये असं काहीतरी पायंडा पाडला पाहिजे। इतकी निर्दयी ती घटना आमच्या आणि आमच्या दृष्टीने फार अशी ज्याला म्हणता येईल की आमच्या मनाला बसणारी, सर्वसामान्य लोकांच्या मनाला बसणारी ती घटना होती।